नमस्ते, आपण आता मोतीराम मांगेला भाऊकडून त्यांची गोष्ट ऐकू, म्हणजे आपल्याला कधीही आजारपण छातीत दुखणं होणार नाही. सांगा. नमस्कार. हां, मी नारंगी गावचा रहिवासी. हां, माझं वय आता 60 वर्ष आहे. हां, आणि तसा मी अगोदरपासूनच फिट, म्हणजे मी समजत होतो, पण माझं खेळणं वगैरे फार चांगलं होतं. दाखवा ना सर, दंड दाखवा. छान, 60व्या वर्षी छान आहेत. हे बघा, 60व्या वर्षी दंड छान आहे. आणि माझं खेळणं फार होतं. पहिल्यापासून क्रिकेटमध्ये जास्त क्रिकेट खेळायचो. आता आमच्या गा नारंगीला चांगलं ग्राउंड आहे. पण एक म्हणजे माझं बरोबर 49व्या वर्षी लग्न झालं. आणि 50व्या वर्षी मला मुलगी झाली. 51-52 साली मला थोडं छातीत दुखायला लागलं. आणि तसं म्हणजे थोडंसं जास्तच वाटायला लागलं. मला वाटलं का हे दुखणं मला साधं दुखणं नाही आहे. म्हणून मी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरला सांगितलं माझं बरं बीपी वाढले का बघा. त्याने चेक केलं पण बीपी वगैरे थोडे कमी झालेली वाटली, मग वाढली नव्हती. पण त्यावेळेला मी काय केलं तर माझ्या आईकडे ही गोळी होती जिभेखाली ठेवायची, ती अटॅक आल्यानंतर ती सॉर्बिट्रेट, हां, ती मी ठेवलेली. मला थोडा अंदाज वाटला तर आमच्या खानदानात तर थोडंसं आहे अटॅक येण्याची भीतीची. त्याच्यामुळे मग मी चेक केल्यानंतर मग मला असंही झालं. आणि मग मी डॉक्टर सोनावणेकडे गेलो. पण त्याच वेळी बरोबर सोनावणे कुठेतरी बाहेर गेलेले होते. म्हणजे बाहेर गावीच गेलेले, म्हणजे देशाच्या आपल्या बाहेर देशालाच गेलेले होते. मग नंतर मग मी आपल्या डॉक्टर रावकडे आलो. डॉक्टरकडे पण फार पेशंट होते. मग मी त्यांना रिक्वेस्ट केली की माझ्या छातीत फार दुखतं आहे, तुम्ही जरा चेक करा. मग त्यांनी पण लगेच मला सांगितलं, घेतलं आणि माझे SCG काढले. SCG काढल्यावर त्यांना लगेच जाणवलं की यांना थोडंसं अटॅक आलेलं आहे. मग त्यांनी लगेच मला संजीवनी हॉस्पिटलमध्ये ICU तुम्ही जा, मी डॉक्टरकडे फोन करतो, तुम्ही तिथे ॲडमिट व्हा. आणि मी तसंच गेलो. पण मी चालत गेलो, म्हणजे मला असं तेवढं एकदम झालेलं नव्हतं. पण आणि मग तिथे मग ॲडमिट झाल्यानंतर पुढे मग त्या लोकांनी कसली औषधं वगैरे दिली असेल तेव्हा मी शांत झालं, माझं दुखणं वगैरे बरं झालं. पण नंतर मग तीन चार दिवसानंतर मी होली फॅमिलीला गेलो, भँड्राला. तिथे माझं एंजिओग्राफी केली. ते एंजिओग्राफीमध्ये समजलं की मला 4-5 ब्लॉकेज आहेत. 80% होते, 75% आणि 40-35% असे होते. म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्या लहान झाल्या होत्या. 80% हो. आणि मग त्यांनी सांगितलं का ऑपरेशन करायची गरज नाही, पण तुम्हाला परत फिटनेस करावं लागेल, चालावं लागेल आणि खाण्यावर पथ्य ठेवावं लागेल. कारण माझं खाणं त्या वेळेमध्ये फार वाढलेलं. कारण आम्ही बंदरात असायचो, तिथेच थांबायचो, बसायचं, हा बसायचं. दुपारी काय जेवणाचे वगैरे पत्ताना तिथे वडेपाव, भुर्जी असे तेलकट पदार्थ फार खायचो. त्याच्यामुळे संध्याकाळी क्रिकेट खेळायला यायला पण कधी व्हायचं नाही. ह्याच्यामुळे ते वाढलं हे मन नंतर मला जाणवलं. मग त्याच्यानंतर मग औषधं वगैरे खाल्ल्यानंतर मला ते सकाळी उठून 5 उठून मी जवळजवळ 4 किलोमीटर चालत. 4 किलोमीटर चालणं, 4 किलोमीटर परमध्ये जवळजवळ 8 किलोमीटर व्हायचं. बरं, हां, ते वर्षभर साधारण केलं. वर्षभर म्हणजे पावसाळा येईपर्यंत, पावसाळ्याच्या नंतर ते मेपर्यंत. आणि त्याच्यानंतर मला माझा स्टॅमिना वाढत गेला. आणि आत्ता म्हणजे बरं आहे. पण ज्या वेळेला मी धावायचं वगैरे कमी करतो त्यामुळे माझं लगेच वजन वाढते. वजन वाढल्यानंतर 2 किलो जरी वजन वाढलं तरी माझ्या छातीवर लोड येतं हे आता मला कळत आहे. म्हणून माझा त्याच्यावर फार अभ्यास झाला. म्हणून मला आता सांगायचं आहे की तरुणाला हल्ली आता तरुणपणामध्ये पण हृदयाचं हे अटॅक येण्याची भीती असते. म्हणून तरुणांना प्रथम असं सांगेल की तुम्ही आपल्या फिटनेसकडे लक्ष द्या. आणि सकाळी उठून जेवढे तुम्ही पहाटे उठील तेवढं तुमच्या शरीराला चांगलं आहे. आणि तुम्ही ग्राउंडवर जा, शक्यतो तुम्ही मैदानी खेळ खेळा. नुसतं TV आणि मोबाईलकडे बघू नका. कारण हे आता मी प्रत्यक्ष अनुभव आहे म्हणून मी सांगतो. छान सांगितलं, धन्यवाद.